सीडब्ल्यूसी हिंद टर्मिनल कोणत्याही परिस्थितीत बंद पाडू नका असे निर्देश केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी सीडब्ल्यूसी लॉजिस्टिक पार्कचे डायरेक्टर अमित कुमार यांना दिलेत. हिंद टर्मिनल लॉजिस्टिकमधील कर्मचाऱ्यांवर कोणत्याही परिस्थितीत अन्याय होऊ नये यासाठी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्यासोबत उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांच्या पुढाकाराने दिल्ली येथे गुरुवारी बैठक झाली. उरण तालुक्यातील भेंडखळ येथे असलेल्या सीडब्ल्यूसी लॉजिस्टिक पार्कमधील कामगारांना न्याय मिळवून देण्याच्या दृष्टिकोनातून केंद्रीय मंत्री पियुष गोयल सीडब्ल्यूसी लॉजिस्टिक पार्कचे डायरेक्टर अमित कुमार यांची बैठक घडवून देत 600 कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली असल्याचं आमदार महेश बालदी यांनी अधोरेखित केलं. एवढ्या कामगारांचा उदरनिर्वाहाचा अत्यंत गंभीर प्रश्न निर्माण होईल हा विषय आमदार महेश बालदी यांनी मंत्री महोदयांच्या निदर्शनास आणून दिला. यावेळी झालेल्या चर्चेनुसार कंपनीचे व्यवस्थापक यांना नामदार पियुष गोयल यांनी कोणत्याही परिस्थितीत ही कंपनी बंद पडून देऊ नका आणि या कामगारांवर उपासमारीची वेळ येऊ देऊ नका अशी सूचना वजा निर्देश दिले. या बैठकीला मिलिंद पाटील, कृष्णा ठाकूर, लंकेश ठाकूर, अभिजित पाटील आदी उपस्थित होते. आमदार महेश बालदी यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे झालेली ही बैठक कामगारांच्या दृष्टिकोनातून सकारात्मक झाली, त्यामुळे कामगारांना दिलासा मिळाला आहे.